नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, खुश खबर, अतिशय आनंदाची बातमी बघा. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कशा प्रकारचे 6 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे, अतिशय आनंदाची बातमी. अखेर कोणकोणत्या मागण्या ह्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे, 22 जानेवारी आजच्या बैठकीतील हे मोठे निर्णय, तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला काय हे निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कशा प्रकारचे 6 महत्त्वाचे निर्णय आहे आणि कोणकोणत्या मागण्या ह्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे, याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. बघा, पहिला निर्णय, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 सुधारणा करण्याचा निर्णय आज बुधवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नगराध्यक्षांची निवड जनतेमधून करण्याचा निर्णय घेतला होता. तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून बदलण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिनियमामध्ये प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसुदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयाबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका पूर्वीप्रमाणेच तानाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्यासह काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक पूर्वीप्रमाणेच होणार. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 2017 केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्या दृष्टीने अध्यादेश प्रख्यापित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.